दिवाळी निमित्त स्पेशल दुमसेल इंडियन ब्यूटीक सटान रोड मालेगाव एक वेळा अवश्य भेट द्या। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। आता आपण बघतोय की महाराष्ट्र राज्याच्या एसटी कर्मचाऱ्यांनी गेले दोन दिवस बेमुदत उपोषण केलं आणि तो पूर्णतः त्यांचा सफल झालेला होता, परंतु आज तिसऱ्या दिवशी मात्र आपण बघतोय की परत लालपरी ही प्रवाशांच्या सेवेसाठी धावायला लागली। परंतु शासनाच्या काही निर्णयामुळे काही कर्मचारी मात्र अजूनही त्या निर्णयावर नाराज आहे आणि त्याचंच प्रतीक आपण आत्ता इथं बघितलं की काही कर्मचारी पुन्हा एकदा इथे संपासाठी बसले आहेत। जोपर्यंत त्यांच्या काही मागण्या पूर्ण होत नाही त्यासाठी ते इथे बसले आहेत। जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं त्यांच्या या भावना नेमक्या। हा सर, आपलं नाव काय? माझं नाव शैलेश काशीनाथ दशपुते। आपल्यावर काय जबाबदारी आहे? मी चालक म्हणून मालेगाव गावात कामाला आहे। अच्छा, आपण आत्ता जे काही सगळे कामगार आत्ता घोषणा देत होता आणि आपल्या आपण काही या घोषणा देत होता, काय आपल्या मागण्या आहेत आणि का आजपासून तर लालपरी परत धावायला लागली, मग काय म्हणाल आपण? आम्ही मागील दोन दिवसापासून कृती समितीच्या माध्यमातून आम्ही संपावर होतो, उपोषणात होतो, पण काल रात्री कृती समितीच्या माध्यमातून परिवहन मंत्र्यांची बैठक झाल्यानंतर काही निर्णय त्यांनी मान्य केले, 28% वगैरे या इतर गोष्टी त्यांनी मान्य केल्या। परंतु आज सकाळीपासून आम्हा कामगारांपैकी 3 कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत। आम्हाला सर्वांना राज्य शासनात जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्हाला त्यांचा या मागण्या मान्य नाहीत। राज्य शासनात विलिनीकरण झालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे, ही राज्य शासनाने मान्य करावी हीच आमची मागणी आहे। अच्छा, आपण या मागणीसाठी परत इथे बसलाय, परंतु आज तर प्रवाशांच्या सेवेसाठी आपली लालपरी आज परत मालेगावातनं सगळ्या टायमिंगच्या बसेस या मालेगाव आगारातनं निघालेल्या आहेत, मग याबद्दल आपण काय? आम्ही कामगारांना फक्त विनंती करणार आहेत की ज्या कामगारांना कामगिरी करायची असेल आम्ही कोणाला थांबवणार नाही, कोणालाही विरोध करणार नाही। आम्ही हा संप गांधी मार्गाने संप हा फक्त राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी करत आहोत। ज्यांना कामगिऱ्या करायच्या त्यांनी कामगिऱ्या कराव्यात। आम्ही जेही कर्मचारी आमच्याबरोबर संपात उतरले आहेत ते तुमच्या समोर आहेत, आम्ही कोणालाही विरोध करणार नाही, प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही याची दखल घेऊ, याची काळजी घेऊ। आम्ही प्रवाशांसाठी सेवा चालू केली होती पण परंतु आम्हाला हा राज्य शासनाचा जो निर्णय झालेला आहे तो मान्य नाही। बरं, पण आत्ता आपण परत सगळेजण काही कर्मचारी परत आपल्या मागण्यासाठी आपण बसलात, तर या संदर्भात आपल्यावर काही कारवाई पण होऊ शकते असं वाटतं आपल्याला? आम्हाला आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यामध्ये असे अनेक आगार आहेत की आजही महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेल्या काही मागण्यांना त्यांनी बळी पडलेले नाहीत, कृती समितीच्या आमिषाला बळी पडलेले नाहीत। त्यांचा संप आजही चालू आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा तोच त्यांच्याच आधारे आम्ही असं ठरवलं की जर कधी आपले काही कामगार आजही आत्महत्या करत असतील आणि राज्य शासनाला त्याची दखल घेता येत नसेल म्हणून आम्ही परत आज आम्ही आगार प्रमुखांना माननीय आयशानगर पोलीस यांच्या साहेबांना विनंती करून परत संपात उतरलेलो आहोत। आमच्या शासना या राज्य शासनाने मान्य कराव्यात त्याच्यासाठी आम्ही या संपात उतरलेलो आहोत। अच्छा, आज कुठल्या डेपोतनं बसेस गेले नाहीत असं काही सांगता येईल आपल्याला का? सगळ्या डेपोतनं गेल्या महाराष्ट्र? अनेक डेपोतून मार्गस्थ झालेले असतील पण काही असे अनेक डेपो आहेत की ते आजही बंद आहेत, 100% बंद आहेत। अच्छा, कुठले असं सांगता येईल का आपल्याला? बहुतेक मनमाड आहे, इगतपुरी आहे, कळवण आहे, चाळीसगाव आहे, अदरवाईज इतर कोल्हापूर आहे, सांगली आहे, मेहकर आहे। पण आता आपण जर आता आपण परत आपण आपली जी भूमिका आहे ती बेमुदत संपाची आहे असं म्हणतोय आपण, मग सर समजा आपल्या जर मागण्या आपल्या मागण्या पूर्ण होतील असं वाटतं आपल्याला आणि नाही झालं तर आपण काय करणार साहेब? आपण आपले आमचे प्रतिनिधी आहात, आमचे आवाज तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा। कारण की आज काल राज्य शासनाने कृती समितीने 28% DA हा मंजूर केला, परंतु तरी सुद्धा आज सकाळपासून 3 आमच्या कामगार बांधवांनी आत्महत्या केल्या। ते तरी कोणाचे तरी परिवारातले सदस्य, आमच्याच परिवारातले सदस्य, त्यांचा आक्रोश पाहून
आम्ही स्वतःहून स्वयंस्फूर्तीने या संपात उतरले आहोत. आम्हाला कोणाचाही दबाव नाही, कुठल्याही कोणाच्याही युनियनचा संघटनेचा यात कुठलाही संबंध नाही. ओके, खूप खूप धन्यवाद. आपण बघितलं आत्ता या कामगारांच्या ज्या काही भूमिका आहेत, यांचं म्हणणं असं आहे की आमची प्रमुख भूमिका जी आहे, प्रमुख मागणी जी आहे की शासनात विलिनीकरण करावं. ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा हा बेमुदत संप चालूच राहील. आम्ही कोणालाही अडवणार नाही, परंतु आमची ही मागणी शासनाने पूर्ण करावी, कारण अजूनही आमचे काही कर्मचारी आत्महत्या करतायत आणि ही अतिशय वाईट गोष्ट आमच्या सर्वांसाठी आहे. असं दुर्दैव कोणावर येऊ नये आणि शासनाने आमची मागणी अजूनही लक्ष देऊन पूर्ण करावी. आम्ही शासनाला सहकार्य करायला तयार आहोत, पण शासनानंही आमचं म्हणणं ऐकून घ्यावं असं यांच्या या भूमिकेतनं आपण बघितलं, आपल्याला दिसलं. बघूया आता यांच्या या मागणीकडे सरकार लक्ष देतं का. लाल परी पुन्हा जी धावते तशीच धावणार का. आपण कामगार एकजुटीचा राज्य शासनात विलिनीकरण झाले पाहिजे. राज्य शासनात विलिनीकरण झाले पाहिजे. जरी काही कर्मचारी पुन्हा एकदा कामावर जाऊन लाल परी धावतायत, प्रवाशांची सोय बघतायत, परंतु आपण बघितलं की हे आंदोलनकर्ते जे आहेत, हे आंदोलनकर्ते कर्मचारी यांनाही हे म्हणतात प्रवाशांची गैरसोय झाली नाही पाहिजे. आम्ही कोणालाही अडचण आणणार नाही, परंतु आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या बेमुदत आम्ही या संपाला आम्ही इथे बसलो आहोत. आणि त्यांची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे, जर त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय भूमिका असणार आहे, ते पण आपण परत एकदा यांच्याकडनं. इतर कर्मचाऱ्यांच्या भावना मात्र मी बघितल्या, त्या अजूनही तीव्र दिसत आहेत आणि यापैकी आपले कर्मचारी आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण त्यांचीही काय भूमिका आहे ती जाणून घेऊया, त्यांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेऊया. काय म्हणणार आपण? प्रशासनाने अजून बी आमची जबाबदारी स्वीकारलेली नाही आहे पाहिजे तशी. आम्हाला जर राज्य शासनात विलिनीकरण जर नाही केलं, आम्ही सहकुटुंब सहपरिवार या आक्रोश संपात अजून सर्वांना सहभाग करायला लावू. आम्ही सहकुटुंब सहपरिवार या संपात अजून मोठा संप निर्माण करून आंदोलन करू. पण आता ऐन सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांची गैरसोय होईल असं वाटत नाही आपल्याला? आपण आम्ही प्रवाशांना अडवून पाहत नाही आहेत. आम्ही जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना करू देतोय. सरासरी कोणालाही दबावाला बळी पाडत नाही आहेत. आम्ही स्वघोषित स्वइच्छेने सर्वांच्या इच्छेने आम्ही हा बंद आज बी पुकारलेला आहे मालेगावकरांनी, आणि हा असाच चालू राहील. जर शासन आमच्याकडे अजून बी पाहायला तयार नसेल तर आम्ही तीव्र लढा निर्माण करू. आमच्या सहकुटुंब सहपरिवाराला आम्ही इथे घेऊन येऊ. आणि नाहीच अजून बी लक्षात प्रशासनाच्या येत नसेल, आम्ही अजून आमचे 8-3 कर्मचारी मेलेत, अजून मेलेत, अजून 2-4 मरण्याची वाट पाहत आहे का शासन? खूप आपण बघितलं, अतिशय भावना, तीव्र भावना या कर्मचाऱ्यांच्या दिसून येत आहेत. या कर्मचाऱ्यांना अजूनही असं म्हणणं आहे की आमच्यावर जो अन्याय होतोय, शासन जे आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आहे, शासन आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे आमचे कर्मचारी अगदी नाईलाजाने आत्महत्या करत आहेत. शासन अजून किती आत्महत्याची वाट बघतं आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि यासाठी हे सहकुटुंब सहपरिवार या लढ्यास उतरण्यास तयार आहेत हे आपण बघितलं. परंतु त्याचबरोबर यांची दुसरीही भावना महत्त्वाची आहे. ते म्हणत आहेत की प्रवाशांचीही गैरसोय होऊ नये, प्रवाशांची सोय व्हावी, ही देखील अतिशय एक चांगली भूमिका यांची आहे. परंतु ज्याप्रमाणे प्रवाशांची भूमिका आम्ही निभावतो आहे, प्रवाशांची गैरसोय होऊ नये जसं आम्ही विचार करतो आहे, त्यांची सोय व्हावी, तसं शासनाने देखील या कर्मचाऱ्यांची चांगली सोय व्हावी यांच्याही भावना त्यांनी बघायला पाहिजे. तेवढ्याच माणुसकीने त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशा या भावना या आंदोलनकर्त्यांकडनं आपल्याला समजल्या. बघूया आपण पुढे काय होतं. शासन यांच्या मागण्या पूर्ण करतं आणि हा संप इथे मिटवतो का हा संप असाच सहकुटुंब सहपरिवार चालेल, बघूया पुढे काय होतं आहे. मालेगाव बस स्टेशन बस स्टँड बस आगारामध्ये मालेगाव बस आगाराचे स्थानक आगार प्रमुख श्री किरण दरवटे आपल्याबरोबर आहेत. आज मालेगाव 2 दिवसाचा जो महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप चालला होता, बेमुदत उपोषण चालू होतं, त्या 2 दिवसाच्या बातम्यात आम्ही आपल्याला दाखवल्यास, पण आज 3रा दिवस आहे. आज नेमकं मालेगाव आगारातनं काय झालं, बसेस गेल्या का नाही, कशा गेल्या, किती गेल्या, काय झालं, आणि आत्ताची घडीला आत्ता ह्या क्षणाला काय पोझिशन आहे आपण जाणून घेऊया आगार प्रमुख किरण दनवटे यांच्याकडून. नमस्कार साहेब. दनवटे साहेब, आम्ही आज मालेगाव बस स्थानकातनं बसेस सगळ्या सुरळीत गेल्या, काय झालं नेमकं आणि केव्हापासून बसेस सुरू झाल्या? कृती समिती जी स्थापन झालेली होती, त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यांना 28% सरकारप्रमाणे त्यांचे वाढ पाहिजे होती,
त्याचप्रमाणे त्यांना एचआरएमध्ये वाढ पाहिजे होती, त्या सर्व मागण्या सरकारने महामंडळाने मान्य केले होत्या. त्यामुळे आजपासून आज सकाळपासून सर्व बस व्यवस्था पूर्वस्थितीत आलेली होती. परंतु आत्ताच काही कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे निवेदन दिलेत की आम्हाला मान्य नाहीत, आम्ही परत संपत उतरत आहोत असे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. आत्तापर्यंत मालेगाव आगाराच्या सर्व बसेस या मार्गावर गेलेल्या आहेत. टायमिंगच्या सर्व बसेस आज आपल्या मालेगाव आगारातनं सगळ्या सुटल्या व्यवस्थित? मालेगाव आगारातनं आज सर्व टायमिंगच्या बसेस सुटलेल्या आहेत. प्रवाशांचा आज प्रतिसाद कसा होता? प्रवाशांचा प्रतिसाद हा आज अतिशय चांगल्या प्रकारे होता. पण आता काही लोकांनी आपल्याला निवेदन दिलेलं आहे परत उपोषणाला बसायचं किंवा संपावर जाण्याच्या संदर्भात, मग आता ही जी परिस्थिती याच्यात काही फरक पडेल का? परत काय होईल नेमकं काय, मग याच्यावर ॲक्शन काय घेणार किंवा फरक काय पडेल यावर? सकाळीच एक कृती समितींनी निवेदन दिले होते की आम्ही संपामध्ये सहभागी नाहीत. ते सर्व लोक ड्युटींवर गेलेले आहेत. परंतु काही कर्मचाऱ्यांनी आता आमच्याकडे निवेदन दिलेत की आम्हाला हे मान्य नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर आता हा संप तसा आता हा बेकायदेशीर आहेत. त्यांच्यावर असल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा होऊ शकते. अच्छा, पण मग साहेब आता हे जर लोक संपावर गेले तर काय आपल्या बस व्यवस्थेमध्ये किंवा मार्गस्थ होण्यामध्ये किंवा टायमिंगमध्ये काही फरक पडू शकतो का? नाही नाही, आजचा काय झालं आहे, काही लोकांनीच दिलेलं आहेत. सकाळी सर्व लोकांनी येऊन सांगितलं होतं की आमची जी कृती समिती होती ती कृती समिती संपलेली आहेत, आम्ही पूर्ववत कामगिरीवर, आणि ते सर्व लोक आता कामगिरीवर आहेत. नाही ठीक आहे साहेब, पण आत्ता जे काही लोक संपवत आता याचा परिणाम काही होईल का परत? नाही, आता ते त्यांना हा तसा संप आता हा त्यांचा बेकायदेशीर आहेत, त्यामुळे त्यांच्यावर प्रशासनामार्फत कार्यवाही केली जाईल. बरं, हे लोक जरी संपवर असले तरी आपल्या बसेस नेहमीप्रमाणे मार्गस्थ होतील का? हो, मला अपेक्षा आहेत की जे लोकांनी आतापर्यंत सहभाग घेतला नाही कामगिरीवर आहे ते देखील उद्या या त्यांच्या ज्या मागण्या होत्या 28%, त्यानंतर HRA ही वाढ झालेली आहे, ते नियमितपणे काम करतील. त्याचप्रमाणे महामंडळानं त्यांचा जो 1%चा जो त्यांना इन्क्रीमेंटमध्ये वाढ पाहिजे त्याबद्दल देखील महामंडळाने सांगितलं की त्याबद्दल ते दिवाळीनंतर सकारात्मक आहेत, त्यामुळे कुठलाही परिणाम होणार नाही अशी मला अपेक्षा आहे. आपण आज आपल्या या जे काही लोक आता जे कर्मचारी परत संपर्क गेले यांना आपण काय म्हणजे आपण काय त्यांना प्रबोधन कराल किंवा काय आव्हान कराल? आताच कुठेतरी महामंडळ हे अतिशय वाईट परिस्थितीमधनं बाहेर पडत आहेत. आज महामंडळाकडे डिझेलसाठी सुद्धा पैसा राहिलेला नाहीत. अशा परिस्थितीत देखील महामंडळाने त्यांच्या ज्या मागण्या होत्या 28%, त्यांना जी वाढ पाहिजे होती ती वाढ दिलेली आहेत. त्याचप्रमाणे त्यांना HRM पाहिजे होता तो देखील त्यांचा सरकारने दिलेला आहे, त्यामुळे त्यांनी हे आता एक मला वाटतं एक चुकीचं पाऊल उचललेलं आहेत. अशा महामंडळ ज्या कठीण परिस्थितीतून जात असताना महामंडळ त्यांच्या पाठीशी उभं राहिलं, दिवाळीच्या सणावर लोकांचे हाल होत नाही म्हणून आमच्या कर्मचाऱ्यांच्या देखील त्यांनी मागण्या मान्य केलेल्या आहेत. आता कुठेतरी महामंडळ उभं राहत आहे, दिवाळीचं सीझन सुरू होत आहे, शाळेच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा होत आहेत, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी देखील ही भावना समोर ठेवून जनतेसाठी आपण जनतेचं एक दैवत लागतो या भूमिकेतून त्यांनी समाजाकडे बघून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडायला पाहिजे होतं. साहेब, आज काही कर्मचाऱ्यांनी परत STच्या काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आहेत. किती कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्याबद्दल आपण काय बोलाल? नाही नाही, सकाळीच एक न्यूज आलेली आहेत शेवगाव आगाराची, परंतु ती देखील त्यांनी का आत्महत्या केली हे समजू शकलेलं नाहीत. तुम्ही जे दोन म्हणतात हे दोन नाहीत, एकच आत्महत्या त्यांनी का केली, त्याचं घरगुती कारण होतं का काय ते अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. नाही, मी दोन असं नाही म्हटलं, काही आत्महत्या झाल्या, गणेशपेठची पण काही कळाली आहे? नाही, गणेशपेठची आत्महत्या नाही, तो आत्महत्या नाही येते, परंतु जे शेवगाव आगारात झाली ती कशामुळे झाली हे मला पण सांगता येणार नाही. अच्छा ठीक आहे, खूप खूप धन्यवाद साहेब आपण आमच्याशी बोलला. आपण बघितलं आपल्या मालेगावचे आगार प्रमुख किरण धनपटे साहेब यांनी आपल्याला सांगितलं की आज सर्व बसेस सर्व व्यवस्थितपणे सुरळीतपणे पार पडल्या, परंतु आत्ताच काही कामगारांनी पुन्हा एकदा संपाचा हत्यार उपसून त्यांना तसं निवेदन दिलेलं आहे. बघूया आपण पुढे काय होते. पुन्हा प्रबंधभूमीसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा. राजधानी श्री पारस फॅशन वर्ल्ड रिश्ता वही खुशिया नहीं एक वेळा अवश्य भेट द्या.